हाँ दूध पी, टाकायच नाही प्यायचंच. तुला मोठं व्हायचंय ना, मग दूध प्यायलाच पाहिजे. अच्छा, म्हणजे आम्ही तुला जे सांगतो ते तू ह्याला सांगणार? आणि मी जसं तुमचं ऐकतो तसंच तू माझा पण ऐकतो. हो का? वा. पप्पा, आपण त्याचं नाव काय ठेवूया? काही ठेव. काही एक आहे नाव झालं. अरे काही म्हणजे तुला पाहिजे ते नाव ठेव. सुपरमॅन, टार्झन, बॅटमॅन ठेवूया. सुपरमॅन चांगलंय. बॅटमॅन ठेवूया ना. अरे सुपरमॅन जास्त बरं आहे. बॅटमॅन ठेवूया. बरं बॅटमॅन ठेवूया. हॅलो बॅटमॅन, दूध प्या. ही घे बाबा गाडी तुझ्या पप्पीसाठी. पप्पी काय म्हणतेस? बॅटमॅन तो. हो का? अगं बाई मी ओळखलंच नाही. आता ह्याला आपण बाबा गाडीत ठेवूया आणि बाटलीनी दूध पाजूया, म्हणजे तो लवकर लवकर मोठा होईल. हो की नाही? खरंच होईल. हो, कुत्र्याची पिल्लं अगदी भरभर मोठी होतात. पण तो मुलगा म्हणाला. कोण मुलगा? तो परवाचा खोटारडा. काय म्हणाला तो? काय नाही, काय म्हणाल काय नाही. संजीव, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. अगं तुझ्यापासून कशाला काही लपवू मी? आणि तो खोटारडाच पोरगा आहे ना, त्याचं कशाला काय मनावर घ्यायचं? जितू, तो मुलगा पप्पी विषयी काय म्हणाला सांग. तो म्हणाला बॅटमॅन 17 तारखेला मरणार, म्हणजे उद्या. अच्छा. म्हणजे तो खोटारडा मरणाच्या तारखा सगळ्यांनाच खोट्या सांगत फिरत होता तर. म्हणजे माझ्या जितूच त्याने सांगितलेलं भविष्य खोटं ठरणार. उद्या बॅटमॅन मेला नाही तर. काय म्हणालास? म्हणजे उद्या बॅटमॅन मेला नाही तर आपल्याला प्रूफच नाही का मिळणार तो खोटं बोलतो याच? म्हणजे मग आपल्याला जितूची पण काळजी करायची गरज नाही, राईट? बॅटमॅन नाहीच मरणार. माझा जितू आणि बॅटमॅन जेव्हा त्याच्या नाकावर टिचून मोठे होतील ना, तेव्हा समजेल त्याला. सांगा ना डॉक्टर अंकल, होईल ना बरा बॅटमॅन? हो हो, अगदी बरा होईल. जितूनी तर रडून रडून नुसता गोंधळ घातला होता. हो, आणि काल रात्रीपर्यंत अगदी छान खेळत होतो हे पिल्लू, आणि आज सकाळीच एकदम मरुड झालं ना. डॉक्टर अंकल, मी त्याला दूध पाजायला लागलो पण ते पेनात. काय झालं त्याला डॉक्टर अंकल? अरे नाही, काही विशेष असं झालेलं नाहीये. मी तपासतोय ना त्याला, मोठा काही आजार बिजार झालेला नाहीये त्याला. मला वाटतं बहुतेक याला इन्फेक्शन झालेलं असावं आणि दुधातनं इन्फेक्शन झालेलं असावं. पण डॉक्टर, गेले 2 दिवस आम्ही तर त्याची इतकी काळजी घेतोय, म्हणजे अगदी लहान बाळाची घ्यावी तशी. हो ना. स्टरलाइज केलेल्या बाटल्यांमधून दूध देतो आम्ही त्याला, तरी सुद्धा हे असं. म्हणजे डॉक्टर अंकल, बरा होईल ना बॅटमॅन? हो हो, बरा होईल. हे बघ, मी ह्याला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिथे गेलं की ह्याला सलाईन लावतो. संध्याकाळपर्यंत तुझा बॅटमॅन एकदम तकाटक होईल, काही काळजी करू नको. सर, काय असतं माहितीये का? आम्हा व्हेटरनरी डॉक्टर सर, प्राण्यांसोबत त्यांच्या मालकांना सुद्धा सांभाळायला लागतं, विशेषतः लहान मुलगा असेल तर. आपल्या पेट्सविषयी भयंकर पॉझिटिव्ह असतात ते, आणि पेट्सला काही बरं वाईट झालं तर त्यांच्या मनावर फार आघात होतो. हो, अगदी जीवन मरण्याचा प्रश्न असतो त्यांचा. हो डॉक्टर, अगदी तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण बॅटमॅन बरा होणं हे जितूच्या जीवन मरणाचाच प्रश्न आहे. मी बघून येते पप्पी शुद्धीवर आलाय का. ठीक आहे, मी पण येतो ना. नको, तुला पप्पीकडे बघताना त्रास होईल. मी पटकन जाऊन येते. हा, पण तुला इथे एकटं बसायला भीती नाही ना वाटणार? नाही, भीती कसली, तू जा. मी येते पटकन. हा, हो, तुला भेटायला आलो. काय नको भेटूस? तू बॅटमॅनच्या मरणाची तारीख दिलीस, त्यामुळे बॅटमॅन आजारी पडलाय. त्यात मी काय केलंय? तू आज मरणारे ठरलेलंच आहे. मी फक्त ते बोलून दाखवलं एवढंच, म्हणजे माझ्या तोंडातून ते बोललं गेलं. मग आता इथे कशाला आलास? तुला धीर द्यायला. तुला बॅटमॅनचं दुःख झालं तर तुला सोबत करायला. म्हणजे बॅटमॅन नक्कीच मरणार? ते तर ठरलेलंच आहे, पण त्याचं वाईट नको वाटून घेऊस. सगळेच प्राणी मरतात, पण मेल्यावर काय कोणाचे हाल होत नाहीत. एकदा मेलं की नंतर कसलाच त्रास होत नाही त्यांना, उलट सुखीच होतात ते प्राणी. तुझा लाडका बॅटमॅन पण सुखीच होईल आता. पण मला वाईट वाटेल ना, कारण तुला मरण म्हणजे काहीतरी दुःखाचं वाटत. पण तसं तर नाहीये. तू असं कर, तुमच्या बंगल्याच्या पाठीमागच्या बागेत एक सुंदरसा खड्डा खण आणि त्यात बॅटमॅनला ठेवून दे.
खड्डा बुजवून टाक आणि तिथे एक चाफ्याचं छानसं झाड लाव. त्या चाफ्याला सुरेख फुलं येतील. ती फुलं पाहिली की तुला बॅटमॅनच्या आठवणी येतील. बॅटमॅन तुझ्या आठवणीत नेहमीच जिवंत राहील. काय रे तू काय करतोयस इथे? काय नाही जातो मी. तुम्ही रागावं नका. थांब. काही नकोय त्यांनी थांबायला. जितू बेटा मला कळलं मम्मी बॅटमॅन गेला ना. तुला कसं कळलं? डॉक्टरना सुद्धा धक्काच बसला. अगदी आत्ता आत्तापर्यंत आशा होती रे त्यांना. पण एकदम पाय ताठ केले बॅटमॅन गेले. मम्मी आता अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही कळलं. नाही पप्पा मी नाही वाईट वाटून गेलं. बॅटमॅन गेला की त्याला सुखी होईल. मग त्याला कसलाच त्रास होणार नाही. हे कोणी सांगितलं तुला? त्यानं. त्यानं म्हणजे तो मरणाची तारीख सांगणारा मुलगा. तो हॉस्पिटल मध्ये आला होता बॅटमॅन गेला तेव्हा. तो हॉस्पिटल मध्ये आला होता? हो. मी घाबरेन रडेन म्हणून तो मला धीर द्यायला आला होता हॉस्पिटल मध्ये. कमाल आहे. ठीक आहे तू ठेव त्याच्यात. बाबा आपण की नाही ह्याच्यावर काही दिवसांनी एक चाफ्याचं झाड लावूया. त्याला सुंदर सुंदर फुलं येतील आणि मग आपल्याला बॅटमॅनच्या सुंदर सुंदर आठवणी येतील. हो आणि आपण एक आणखी नवा छान कुत्रा आणूया. हो त्याला पण बॅटमॅनच म्हणायचं. बॅटमॅन टू. ठीक आहे जा आता. आश्चर्य. मला वाटलं तर जितू रडून रडून गोंधळ घालेल पण हा इतका शांत कसा? त्याच्या मित्राने समजावलं त्याला. मित्र म्हणजे तो परवा हॉस्पिटल मध्ये आलेला तो मुलगा. त्याला घालवून दिलं होतं मी. अशा अपशकुनी मुलाचं तोंड सुद्धा मला बघायचं नाहीये. मेल्याची 32 खरी ठरली आणि पिल्लू ठरलेल्या तारखेला मेलं. संजीव आता पिल्लू मेलं म्हणजे जितूला दिलेली तारीख सुद्धा. बघ बघ तू उगाच काहीतरी मान आणू नकोस. ते पिल्लू मेला हा निव्वळ योगायोग होता त्यामुळे काहीही सिद्ध होत नाही कळलं. तू किती समजाव पण माझं समाधान होणार नाही. जितू बद्दल किती स्वप्न पाहिली होती रे. त्या दिवशी ट्रॉफी घेऊन आला तेव्हा वाटलं होतं खूप मोठा होणार आहे जितू. आता सगळं सगळी स्वप्न विरुद्ध. बघ अजून सगळं काही संपलेलं नाहीये. अजून एक पुरावा आहे आपल्याकडे. कुठला? त्याने अनंताला ही मरण्याची तारीख दिली आहे. 28 तारीख. काय? अरे देवा. म्हणून का त्या दिवशी अनंत एवढं रडून रडून गोंधळ घालत होता? हो. आता 3 दिवसात कळेलच काय होणार आहे. काही होणार नाही याची खात्री आहे मला. पण त्यामुळे सिद्धच होईल की बॅटमॅनचा मृत्यू हा निव्वळ एक योगायोग होता की आपण जितूच्या काळजीतून मोकळे. अनंताला काही होणार नाही असं म्हणतोयस ते कशावरून रे? अगं रोज फोन करून अंदाज घेत असतो मी. अगदी ठणठणीत तब्येत आहे त्याची. 3 दिवसात मरण्याइतपत काहीही आजार झालेला नाही आहे त्याला. रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून घरातच बसलेला असतो. रस्त्यावरची गंमत बघत खिडकीत बसलेला असतो.
हॅलो बोलतीये कोण बोलतंय? हां बोला. आत्ताच्या आत्ता पण कशासाठी? काय? कधी? कसा? अरे देवा, ठीक आहे आम्ही निघतो लगेच. संजीव, संजीव, काय झालं? संजीव, काय ग, काय झालं तुला? संजीव, बॅड न्यूज आहे. काय? आनंद गेला. काय? आनंद? ओ माय गॉड. तो ज्या खिडकीत बसला होता ना, त्या खिडकीची भिंत पसरून तो जागीच ठार झाला. अरे बापरे. तू तुला काही बरं वाटत नाही का? तू आपला जितू काय आपल्याला लाभणार नाही आता. अगं आपण जितूचं काय ते नंतर बघूया. आपण आधी अनंताकडे जाऊया. तू तू बस बघायचं 2 मिनिटं. कसा होता तुला आता? एक मिनिट. जितू जितू इकडे राहू का? हे बघ आम्ही जरा आनंदाकडे जाऊन येतो. तू राहशील एकटाच? जितू, जितू, दारू करतो. अरे अरे गरज नाही, मी खिडकीतूनच येते. ये ये बस 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 बस. पप्पा मम्मी कुठेतरी गेले घाय घेणं. हां आनंद काकांकडे. बरोबर, आनंद काकांची आज तारीख होती. म्हणजे आनंद काका खलास? अर्थातच. नाही, तू दिलेल तारखा कधीच चुकत नाहीत. कधीच नाहीत. म्हणजे मी 14 ऑक्टोबरला मरणार. हो, पण माझा ऍक्शन जर वाईट वाटून घेऊ नकोस. मेलास की तुला कसलंच दुःख राहणार नाही. पण मम्मी पप्पा म्हणणार दुःख होईल त्याचं काय? बॅटमॅन गेला त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक. असं नाही, आता तू मरणार या विचारानेच त्यांचं दुःख वाढत चाललंय. पण एकदा का तू गेलास की दिवस जातील तस तसं ते कमीच होईल. बॅटमॅनला पुरलो तिथे जसं आम्ही चाफ्याचं झाड लावलं तसं ते माझ्यासाठी पण काहीतरी करतीलच ना. नाही केलं तरी त्यांना तुझ्या आठवणी येतीलच. आणखीन एक गंमत सांगू, पप्पा जसे बॅटमॅन टू आणणार आहेत ना, तसा मी गेल्यानंतर माझा भाऊ जितू टू सुद्धा घेऊन येतील. मग काय, त्यांना मजाच मजा, नाही का? संजीव, संजीव, मला झोप येत नाहीये. तीच काळजी करत असशील. 11 महिन्यांनी जितू. आता खरंच म्हणायला हवं ना, आनंद दादा सुद्धा दिलेल्या तारखेला गेले म्हटल्यावर. पण मला एक कळत नाही, त्याला हे कसं कळत असेल? निव्वळ जन्म तारखेवरून मरण तारीख कशी कळत असेल? आणि एकाच तारखेला जन्मलेले सगळे लोक त्याच दिवशी थोडे स्मरत असतील. नाही, मला नाही वाटत असं असेल. त्याच्या समोर असलेल्या विशिष्ट माणसाच्या आयुष्याचं एक टोक त्याच्या हाती आल्यावर दुसरं त्याला आपोआप सापडत असेल. हा, ती सापडण्याची शक्ती असेल त्याच्यात. जशी 4-4 आकडी गुणाकार भागाकार निमिषार्धात करण्याची शक्ती काही लोकांच्यात असते तशी. आणि संजीव, अशा मुलाला मी माझ्या हाताने मारून घरातून बाहेर घालवलं त्याची रुखरुख वाटते रे मला. जितूच्या काळजी बरोबर जितू बद्दल आपण काहीच करू शकत नाही. येत्या 11 महिन्यात हळूहळू सत्य स्वीकारण्याशिवाय दुसरा मार्गच नाही आपल्याकडे. पण त्या मुलावर झालेला अन्याय मात्र आपण दूर करू शकतो. त्याच्या अपमानाची भरपाई करू शकतो. कशी? जिथून आपण त्याला हाकलला त्याच घरात त्याला परत आणू. जितूशी खेळायला. पण फक्त 11 महिनेच. पप्पा, मम्मी, मम्मी,
तुम्ही 11 महिन्यांनी काय करायचं सांगू? काय? माझ्या जागी त्याला तिथे आणायचं आणि माझ्या जागी त्याला जितू म्हणायचं. जितू तू आहे की नाही गंमत? मग पप्पा आणायला त्याला इथे 11 महिन्यांनी अनाथाश्रमातून. काय नाही, मला तुमच्याकडचा एक मुलगा हवा होता. म्हणजे 4 दिवस मी त्याला घरी नेणार होतो आणि तिथं रुळला असता तर मग कायमचा. वा वा वा, खुशाल घ्यायच्या मुलाला. अहो, एका मुलाच्या जन्माचं कल्याण होईल तुमच्यासारखे पालक मिळाले तर. किती वयाचा हवाय? नाही तसं नकोय, मला तो मुलगा हवाय. म्हणजे जो तुम्ही सगळे गेल्यानंतर मागं राहिला होता ना, तो. तो काही प्रॉब्लेम आहे का? तो नाही, म्हणजे तसं काय असेल तर स्पष्ट सांगा, म्हणजे मला तसं काही वाटणार नाही. नाही तसा प्रॉब्लेम वगैरे नाही, परंतु तो मुलगा मी तुम्हाला नाही देऊ शकणार. कारण तो मुलगा या अनाथाश्रमातला नाही. अनाथाश्रमातला नाही? नाही. मग कुठला आहे तो? नाही, आहे इथलाच. तो इथे येतो, आमच्या मुलांबरोबर खेळतो, पण तो अनाथाश्रमातला नाही. ठीक आहे, तुम्हाला भेटला तर पाठवा त्याला. माझा पत्ता आहे ना तुमच्याकडे? हो. पण तुम्ही या संस्थेतलाच एखादा मुलगा घेतलात तर? नाही, तसं नको. मला तोच मुलगा हवाय. येतो. निरोप मिळाला. मला तुला भेटायचंच होत, बरं झालं तू आलास. ते बॅटमन गेला तेव्हा मी जितूला भेटून गेलो. आणि अनंत अपघातानं गेला तेव्हाही मी जितूला भेटून गेलो. दोघेही तू दिलेल्या तारखांना गेले. म्हणजे 14 ऑक्टोबरला जितू देखील. त्याला काही इलाज नाही. जन्माच्या तारखेसारखी मरणाची तारीख पक्कीच असते. पण त्यात विशेष काय? जगणं कसंच म्हणणं, तळ्यात न मळ्यात एका पावलाचा फरक. खरं की नाही? त्या दिवशी आनंद दादाने रडून रडून किती गोंधळ घातला, पण जितू नाही घाबरायचा आनंद दादाने. कारण तो लहान आहे. आपला बॅटमॅन तर बघा, मुळीच घाबरला नसेल. बरोबर आहे बेटा, माणूस जसं वयानं मोठं होत जात तस तसं मरणाला घाबरत जात. कारण या जगावर लोभ जडत जातो. लहान मुलांचं तसं नसतं, त्याचा लोभ नसतो ह्या जगावर. त्यामुळे मरण त्यांना सोपं वाटत. जितू गेल्यानंतर अगदी उघडं उघडं वाटेल आम्हाला. तू जितूची जागा घेशील? म्हणजे आमच्या घरी येशील कायमचा? आम्ही सगळं देऊ तुला. म्हणजे चांगले कपडे, खेळ, शिक्षण. अगदी परवा जितूचा वाढदिवस साजरा केला ना, तसा अगदी थाटात वाढदिवस साजरा करू तुझा. काय रे, कधी असतो तुझा वाढदिवस? 12 मार्च. 12 मार्च. काय रे, सगळ्यांना तू त्यांच्या मरणाची तारीख सांगतोस, तुला तुझ्या स्वतःच्या मरणाची तारीख सांगता येईल का? माहितीये, पण मरणाला काय घाबरायचं? सांग बघू. सांगू? हा. माझ्या मरणाची तारीख 5 जून 1985. 1985? म्हणजे